रायगडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे इमारत देखभाल दुरुस्तीचे काम आहे. या कामांकरता मोठ्या प्रमाणात खर्चही झाला आहे. मात्र काही ठिकाणी कामे झाली नाहीये तर काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली आहेत. या मनमानी कारभारामुळे या रस्त्यावर अनेक अपघातही झाले आणि त्यात निकृष्ट आणि दर्जाहीन कामांमुळे अनेकांचे जीवही गेले आहे. पहा, हाच तो निकृष्ट दर्जाचा रस्ता. याच ठिकाणी खराब रस्त्यामुळे अपघात होत आहे. याच ठिकाणी अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड यांच्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, देखभाल, नवीन रस्ते आणि शासकीय इमारतींचे बांधकाम आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची कामे करण्यात येतात. मात्र ही कामे दर्जाहीन आणि निकृष्ट होत आहे. याच विभागा अंतर्गत बांधण्यात आलेल्या आंबेनळी घाटात जवळपास 22 किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन करण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याचं दिसून येत आहे. याच घाटात प्रत्यक्ष जाऊन आमच्या प्रतिनिधींनी हा एक ग्राउंड रिपोर्ट केलाय, पाहूया. या घाटामध्ये नेहमी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे घाट रुंदीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. तरीही परिस्थिती जैसे थे दिसून येते. घाटातील रक्षक कठडे निकृष्ट असल्याचं समजतंय. तर काही ठिकाणी फक्त पाईप बांधण्यात आले आहेत आणि याच घाटात मागील वर्षी खराब रस्त्यामुळे भीषण अपघात झाले होते. या अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला होता. कामाचे पैसे पूर्ण घेतले जातात, मग कामात हलगर्जीपणा का? काय करतायत अधीक्षक अभियंता? अहो पाटील, जरा इकडे लक्ष द्या. सामाजिक कार्यकर्ते महेश धोंडे यांनी बहिरे यांच्या विषयी बोलताना सांगितले कि त्यांनी 30, 54, 03 आणि 04 या शीर्षका खालील कामांमध्ये मोठा घोटाळा घातला. या निकृष्ट आणि दर्जाहीन कामांमुळे तसेच भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तींमुळे अजून किती निर्दोषांचे विनाकारण बळी जाणार. बहिरजी, जागे व्हा, अन्यथा यानंतर कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे.